नमस्कार श्रोते हो लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कॉप बँक लिमिटेडचे उपाध्यक्ष आयच्या स्थायी सल्लागार समितीचे सदस्य आणि बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक विश्वस्त अशा अनेक जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळणारे श्री विद्याधर अनास्कर सर नमस्कार सर श्रुतीओ नमस्कार सर सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमामध्ये आपण सहकारांच्याबद्दल बोलतोच आहोत त्यातला सगळ्यात एक महत्वाचा घटक म्हणजे ठेवी म्हणजेच डिपॉझिट्स या अत्यंत महत्त्वाच्या विभागाबद्दल बोलताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न मना असतात हेच प्रश्न घेऊन आपण आजचा कार्यक्रम सुरू करूयात Uh, सगळ्यात पहिला प्रश्न सर की कोणतेही खाते उघडायचे असेल तर ओळख देणं आवश्यक असतं का नाही पूर्वी अशी एक पद्धत होती हा? की त्या बँकेमध्ये जर खात उघडायचं असेल तर त्या बँकेमधला खातेदार कमीत कमी महिने त्या बँकेमध्ये खातं आहे अशा माणसाची ओळख आपल्याला घ्यावी लागत असेल तुम्हाला करंट अकाउंट उघडायचं असेल तर ज्या माणसाचा करंट अकाउंट गेली सहा महिने आहे सेव्हिंग अकाउंट होल्डर ओळख म्हणून चालत नसेल करंट अकाउंट उघडायचं असेल तर करंट अकाउंटचाच खातेदार ओळख म्हणून तुम्हाला पाहिजे सेव्हिंग अकाउंट असेल तर बचत खात्याचाच खातेदार तुम्हाला ओळख म्हणून तिथं हवा पण आता मात्र रिझर्व्ह बँकेने केवायसी नॉर्म्स आणलेले आहेत नो युअर कस्टमर गाईडलाइन्स आहेत आणि मनी लॉन्ड्रिंग एक्टच्या अंतर्गत एखाद्या माणसाचं खातं उघडताना काय काय कागदपत्र आवश्यक आहेत याची यादी दिली आहे त्यामध्ये पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे जागेचा पुरावा आहे हो। पोस्टपर्ट साईज फोटोग्राफ आहे त्यामुळे ही सगळी नियम घातल्यामुळं आता ओळख घेण्याची आवश्यकता नाही बर तरी अनेक बँका काही ठिकाणी मागतात ओळख की पण या ओळख दिल्यामुळं अनेक लोकांना त्याचा पोलिसांकडून त्रास झाल्याची उदाहरणं आहेत म्हणजे मी ओळख दिली एखादीने खातं उघडलं आणि त्या खात्यामध्ये जर काही गडबड गैरव्यवहार झाले तर ज्यांनी ओळख दिली त्याला देखील पोलिसांच्या तपासामध्ये दे इन्व्हेस्टिगेशनला त्रास झाल्याचे उदाहरण आहेत त्यामुळं आता मात्र रिझर्व्ह बँकेने सांगितले अशा कोणत्याही ओळखीची गरज नाही नो युअर कस्टमर गाईडलाईन आहेत मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या च्या अंतर्गत खाते उघडताना जे कागदपत्र आवश्यक आहेत ती कागदपत्र घेतल्यामुळं ती सफिशियंट आहेत आता ओळख बिळकची काही आवश्यकता नाही अच्छा सर तुम्ही आता म्हणालात की केवायसी चा एक पॅटर्न गव्हर्नमेंटने आणलेला आहे त्याच्या अंतर्गत फोटोग्राफ हे मागितले जातात तर फोटो देणं हे प्रत्येक खातेदाराला बंधनकारक आहे का, का। हा फोटोग्राफ म्हणजे याचा अर्थ असा की जो खातेदार ते अकाउंट ऑपरेट कर। करतो ते खातेदार समजा मी अनास्कर तर मी माझं खातं ऑपरेट करतो तर ऑपरेट करणारी व्यक्ती तीच आहे याचं आयडेंटिफिकेशन होण्यासाठी तो फोटोग्राफ आवश्यक आहे बर पण अनेक ठिकाणी एक एकापेक्षा जास्त जॉईंट अकाउंट एक्झॅक्टली आणि जॉईंट अकाउंट असेल तर त्या दोन्ही लोकांचे फोटो लागतात असं नाही काही ठिकाणी दहा अकाउंट होल्डर असतात काही ठिकाणी बरेच असतात पण जी व्यक्ती खातं ऑपरेट करते जी व्यक्ती खातं त्याच्या सैनी चालवते तिचाच फोटो लागतो अच्छा पण मग याच्यामध्ये सुद्धा एक प्रकार असतो तो म्हणजे इदर ऑर किंवा या, याच्यामध्ये लावला फोटो लावला त्यावेळी जो खातं ऑपरेट करतो जो ऑपरेट करतो त्याचाच फोटो असतो तो ऑपरेट नाही करत समजा दोन्ही जण ऑपरेट करत असं असतील तर दोघांचा फोटो समजा एखाद्या भागीदारी फर्म मध्ये दहा पार्टनर आहेत तर दहाच्या दहा लोकांचे फोटो नाही लागत तर दहा पैकी ज्या दोन लोकांना अथॉरिटी दिली ज्या दोन लोकांना खातं चालवण्याचे अधिकार दिलेत त्या दोन लोकांचाच फोटो लागतो थोडक्यात काय जी व्यक्ती खातं चालवते जिच्या सैनिक खातं चालवलं जातं तिचाच फोटो आवश्यक असतो बाकीच्या जा फोटो आवश्यक नसतो बरं सर तुम्ही फोटो बद्दल बोलताय तेव्हा हा एक मुद्दा येतो की हा फोटोचा खर्च कोणी करायचा असतो हा एक छोटा प्रश्न आहे पण पुण्यासारख्या ठिकाणी याला महत्व आहे पण कायद्यात सांगितलं की फोटोचा खर्च ग्राहकांनीच केला पाहिजे का तर बर। बऱ्याच वेळेला अनेक लोक म्हणतात की तुम्हाला फोटो हवाय ना मग तुम्ही तुमचा कॅमेरा ठेवा आणि आमचे फोटो तुम्ही काढा पण कायद्याने काही बँका कस्टमर सर्व्हिस म्हणून ते करतात पण त्यांना जर खातं हवं असेल तर ते देतात पण कायद्याने बघायला का जा तर हा खर्च ग्राहकांनीच केला पाहिजे अच्छा आणि प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र फोटो, फोटो, स्वतं, फोटो ला, लागतात का म्हणजे जर एकाच खात्यामध्ये एकाच बँकेमध्ये माझं सेव्हिंगचंही खातं असेल आणि करंटचंही खातं असेल हा एक गैरसमज आहे पण फोटो स्वत एकच फोटो लागतो मग त्या माणसाचं एकदा का केवायसी झाला असेल आणि बचत खाते त्याला एफ डी ठेवायची असेल तर एफ डी ला, ला परत फोटोग्राफ त्या फोटोग्राफची किंवा केवायची न आवश्यकता नाही कारण का तुम्ही बँकेला एकदा सबमिट केल्यानंतर त्या बँकेमध्ये जेवढी तुमची खाती आहेत त्या सगळ्या खात्याला तो रेफरन्स एप्लिकेबल होतो अच्छा। आता सीबीएस सिस्टीम आहे कोर बँकिंग सोल्युशन आहे त्यामुळे एकदा तुम्ही बिलत की त्या बँकेत तुमचे किती का खाती है, 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 एकस 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 बर, खाते दहा डिपॉझिट आहे करंट खातं आहे सेव्हिंग आहे रिकरिंग आहे त्या सगळ्याला एकच फोटो एकच आयडेंटिटी एकच केवायसी नॉर्म एवढे सफिशियंट होतात बरं पण जर खातेदार आहे तो अज्ञान असेल व लहान असेल तर त्याला सुद्धा फोटो किंवा आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं असतं परत की कसं आहे यामध्ये खातेदार जर अज्ञान असेल तर त्याचं एक अज्ञान पालन करता म्हणून हो, हो, बर। एक पालक असतो की त्याच्या सैनी ते अकाउंट ऑपरेट होतं अज्ञानच्या सैनी अकाउंट ऑपरेट होत नाही त्यामुळे ज्याच्या सैनी आता यामध्ये थोडी आहे की लोकांना असं वाटतं वर्षा कि किती वर्षाचा मुलगा खाता उघडू शकतो हु, तर लोकांना असं वाटतं की नाही हो बाबा एक जो अठरा वर्षाचा पुढे मेजर आहे तोच खातं उघडू शकतो तसं नाही एक सहा महिन्याचं मूल देखील खातं उघडू शकतं बर ही गंमत आहे सहा महिन्याच्या जा मुलाच्या नावाने देखील तुम्ही खातं उघडू शक शकता शा, फक्त त्याच्या बरोबर त्याचं एक पालन करता म्हणजे नॅचरल गार्डियन असतो आई किंवा वडील हुँ। ते त्याच्याबरोबर जॉईंट खातेदार असतात अच्छा पण एखाद्या दहा वर्षाचा एकदा का मुलगा झाला दहा वर्ष किंवा त्याच्या पुढं तर तो स्वतंत्र खाते ऑपरेट करू शकतो हो का दा, हा दहा वर्षाच्या वरच्या मुलाला बँकेमध्ये स्वतंत्र खातं उघडण्याचा अधिकार आहे बरं त्यावेळी त्याचा फोटो त्याला द्यावा लागतो आणि त्याच्या सहीने ते खातं ऑपरेट होतं दहा वर्षाच्या मुलांना आणि मग अठरा वर्ष काय गडबड आहे अठरा वर्ष असं आहे की जर त्या मुलाला चेक हवा चेकबुक हवा असेल तर तो कॉम्पिटेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट पाहिजे चेक म्हणजे मी दुसऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो चेक परत आला तर माझ्यावर गुन्हा दाखल होतो अशा वेळी मात्र तो मुलगा संज्ञान पाहिजे म्हणजे अठरा वर्षाच्या अठरा त्याला चेकबुक मिळत नाही परंतु ऑपरेट करता अच्छा आ, सर यातलाच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या याच्यामध्ये असं खूप वेळेला आहे की अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत तर अशा वेळेला मुस्लिम धर्मामध्ये जर का पडदा नशी महिला असतील तर त्यांच्यासाठी फोटोची काय पद्धतीने नियमावली असते हा पडदाशीर महिला मुस्लिम धर्मामध्ये त्या महिला दुसऱ्यांसमोर आपल्या चेहरा, चेहरा दाखवत नाही अशा वेळी त्या फक्त त्यांच्या धर्मामध्ये त्यांचे वडील त्यांचे भाऊ किंवा त्यांचे पती यांच्या पुढेच ते चेहरा दाखवतात पुरुष तर अशा वेळी ते ज्यांच्या पुढे चेहरा दाखवतात त्यांचे फोटोग्राफ घेतले जातात बर अच्छा म्हणजे पती असेल तर पतीचा फोटोग्राफ घेतला जातो पतीने आपल्या त्या लेडीजला आयडेंटिफाय करायचं येस शी इज सेम लेडी तिच्या नावाने खात आहे हे हे मी सर्टिफाय कर, करतो okay. प्रमाणित करतो म्हणून त्या पतीचा फोटो त्यामध्ये केवायसी नॉर्म्स मध्ये घेतला जातो अच्छा बँकेचे जे सेवक असतात त्यांना सुद्धा खाते उघडताना फोटो द्यावा लागतो नाही बँकेच्या सेवकांचा ऑलरेडी रेकॉर्ड असल्यामुळं त्यांना खाते उघडताना फोटोचं कंपल्शन नाही त्यांना कोणत्याही प्रकारे फोटो मागितला जात नाही अच्छा ओ, सर एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते की सरकारचं खातं उघडताना त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोटो लावावा लागतो का हा चांगला प्रश्न आहे पण जे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत हु. लोकल बॉडीज आहेत पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल अशा संस्थांच्या बाबतीत मात्र फोटोग्राफ लागत नाही बर... रिझर्व्ह बँके नियम केलाय की आता जर दुसरी संस्था असेल समजा एखाद्या चॅरिटी ट्रस्ट आहे सोसायटी आहे तर ते सोसायटीच्या बाबतीत मात्र तिथला अध्यक्ष सचिव की जो अकाउंट ऑपरेट करतो त्यांच्या फोटोग्राफ लागतात पण शासन असेल सरकारी बॉडी गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जिल्हा परिषद यांच्या बाबतीत मात्र कोणाचेच फोटो लागत नाही फक्त त्यांचं रिज्युल्युशन हे बास वा आ, या सगळ्या गोष्टींमध्ये अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेतच ता, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा आज आपण इथेच थांबूयात विद्याधर अनासकर सर या कार्यक्रमाद्वारे तुम्ही इतके छान माहिती आम्हाला देत त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूयात लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्री विद्याधर अनास्कर सर यांच्यासह तोपर्यंत तो, नमस्कार